दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जळगाव जिल्ह्यातील यावलच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील लेखा अधिकारी रवींद्र भाऊराव जोशी याला 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या जळगाव पथकाने रंगेहात अटक केली। या अधिकाऱ्याने तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने असलेल्या वसतिगृहात भोजन ठेक्याचा मोबदला 73,000 उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात प्रथम 36,500 नंतर तडजोडी अंती 20,000 रुपयांची लाचेची मागणी केली। लाच स्वीकारताना जळगाव पथकाने त्याला अटक केली। लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक NS न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक NN जाधव, सापळा पथकाचे पोलीस नायक ईश्वर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने, सचिन चाटे यांच्या पथकातील PI संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेश सिंग पाटील, सुरेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहिरे, सुनील पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नायक जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांनी ही कारवाई पार पाडली। संतोष विधाते, दक्ष न्यूज, जळगाव।